पुन्हा नव्या दमाने आणि एका त्वेषाने उभा आहे. पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारच. एक 4-5 दिवसापूर्वी मी आणि प्रकाश आंबेडकर एका व्यासपीठावरती आलो होतो आणि तेव्हा त्यांनी जो प्रश्न विचारला तोच प्रश्न माझ्याच नव्हे तर तुमच्याही मनामध्ये असायलाच पाहिजे, कारण पुढची वाटचाल ही आपल्याला त्या दिशेने करावी लागणार आहे, लोकशाही वाचवण्याच्या दिशेने. आज हुकुमशाही आपल्याला हुकुमशाही पाहिजे का लोकशाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, काही जण 40 रेडे घेऊन गुवाहाटीला गेलेत. हे रेडे मी नाही म्हटलेलं, त्यांच्याच एका मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी म्हटलेलं की आमचे 40 रेडे तिकडे गेलेले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या प्रथम शिवतीर्थावरतीच शपथ घेतली. आमची कुलस्वामीने एकविरीच्या दर्शनाला गेलो आणि त्याच्यानंतर अयोध्येला गेलो होतो. हे आज तिकडे गेलेत नवस फेडायला, गेल्या आठवड्यात गेले होते स्वतःचा हात दाखवायला. म्हणजे ज्याला स्वतःचं भविष्य माहिती नाही तो आपलं भविष्य ठरवणार. अहो, तुमच्या हात की सफाई आम्ही पाहिले, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे. आणि तुमचं भविष्य जे आहे ते कुडमुड्या ज्योतिषाला विचारून उपयोग नाही. तुमचे ज्योतिषी किंवा तुमचं भवितव्य ठरवणारे दिल्लीत बसले तुमचे मायबाप. त्यांनी उठ म्हटलं का उठायचं, बस म्हटलं की बसायचं. आणि हिंदुत्व वाचवायला म्हणून शिवसेना सोडून निघाले. मी बुलढाण्यामध्ये आल्यानंतर साहजिकच आहे, मला काही जुने चेहरे आज दिसत नाहीयेत, पण जुने होते ते फसवे होते, गद्दार निघाले. त्यांना असं वाटलं की ही बुलढाणा म्हणजे माझी मालमत्ता, त्यांची मालमत्ता आहे. हे जे मर्द मावळे इकडे जमलेले आहेत, आणि खरंच आहे की तुमच्या उत्साहाकडे बघितल्यानंतर असंच वाटतं या धगधगत्या पेट्ट्या मशाली आहेत, अन्याय झाडाला निघालेल्या माझ्या पेट्ट्या मशाली आहेत. आपलं सरकार चाललं होतं व्यवस्थित, पण हे सरकार पाडलं गेलं. बऱ्यांची पाडायची पद्धत कशी आहे, मला मगाशी नितीन देशमुख येऊन भेटले. नितीन देशमुख एक चांगला रांगडा तगडा आणि हिंमतवाला माणूस आहे. त्यांना सुद्धा घेऊन गेले होते गुवाहाटीला, पण त्यांनी सांगितलं तुम्ही मला कापला तरी तुमच्या बरोबर येणार नाही, मी शिवसेना आणि शिवसेने इकच आहे, शिवसेना म्हणूनच राहणार. नितीन देशमुख परत आले आणि आज तिकडे सगळे गेलेले आहेत. काय झाडी काय डोंगर सगळं ओके. हा शेतकरी मेळावा आहे, आलेत ना रे शेतकरी इकडे? किती शेतकरी आहेत? अरे वा, सगळेच शेतकरी आहेत. मी मनापासून सांगतो की त्यांना तिथे आशीर्वाद घ्यायला जायची गरज लागली, मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. मी या जिजाऊच्या जन्मस्थानी या बुलढाण्यामध्ये माझ्या माता भगिनींचे आणि बांधवांचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे, शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. मी जो पुन्हा नव्या दमाने आणि एका त्वेषाने उभा आहे, पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारच.